एवरीवन एंड अ वेरी गुड मॉर्निंग आणि अपेक्षा करते की तुमचा सगळ्यांचा दिवस छान आणि आनंदात जाओ। तर आज आहे सॅटरडे, आम्हाला सुट्टी आहे आणि आम्ही सकाळी तयार झालो आहोत। आता वाजले आहेत 7, वी ऑल आर रेडी, मी तर आहे रेडी। इथे आमच्या अनिका मॅडम बसले, अनिका मॅडम अजून जरा झोपतच आहेत आणि मम्मी सुद्धा रेडी आहे, भूषण सुद्धा रेडी आहे। आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठे चाललोय, आज आम्ही चाललोय सिद्धिविनायकला। तर खूप दिवसापासूनची म्हणजे खूप महिन्यापासूनच जाणं पेंडिंग होतं, आता काय होतं कसं होतं ती स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगेनच। आता जास्त लेट न करता आता आपण पटकन निघूया आणि थोड्या वेळ परत तुम्हाला भेटते। गुड मॉर्निंग, हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, फुल रेडी है। चलो अनिका तर आम्ही निघालो आहोत आणि आता वाजले आहेत 7:30 आणि गोड तर फुल खाली आहे, तर होपफुली आम्ही हाफ एन आवरमध्ये किंवा 40 मिनिट्समध्ये तिकडे पोहोचून जाऊ। आता बघूया तिकडे पोहोचल्यावर काय सिच्युएशन आहे ते।
झाली का मॅडम जी झोप झाले थोडीशी झोप झाले गंदू आणि आम्ही आता इकडे ब्रेकफास्ट करायला इथे आम्ही मागवलाय डोसा आणि मेदू वडा सांगू नुसता डोसा दे सो वी आर बॅक होम आणि 12:15 वगैरे झाले घरी यायला खूप छान दर्शन झालं अजिबात कुठेच गर्दी नव्हती ऍक्च्युली जर तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर बाहेर लाईन होती सिद्धिविनायकच्या तर आम्हाला तिथेच टेन्शन आलं की एवढ्या बाहेर लाईन आहे म्हणजे आतमध्ये किती गर्दी आहे काय माहिती बट ती लाईन याच्यासाठी होती की सिद्धिविनायकला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं QR त्यांचं जे ॲप आहे सिद्धिविनायक मंदिरचं ते ॲप डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये ऑप्शन असतो बुक हे काय ते दर्शनासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग तुम्हाला QR कोड येतो आणि तो QR कोड तिथे लोक स्कॅन करतात आणि मग ते स्कॅन केल्यावर त्याच्या आय गेस एका ह्याच्यावरती दोन लोक किंवा तीन लोक अलाउड आहेत तेवढ्यांना ते लोक चेक करून आतमध्ये सोडतात या प्रोसेसला थोडा वेळ लागतो त्यामुळे बाहेर पण तर खूप लाईन होती बट आतमध्ये लाईन नव्हती तर आम्ही तर नव्हतं चेक केलं म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं कारण त्यांची प्रोसेस अशी आहे की थर्सडेला संध्याकाळी 7:30 बुकिंग्स ओपन होतात ऑनलाईन आणि त्याच्यानंतर तुम्ही एक वीकचे बुकिंग करू शकता असं असतं त्यामुळे तिथे ऑन द स्पॉट बुकिंग करण्याला पण काहीच ऑप्शन नव्हता कारण जेव्हा आम्ही महालक्ष्मी ज्योतिबाला गेलो त्यांचं कसं आहे त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑन द स्पॉट तुम्ही बुकिंग करू शकता सो ते जास्त इझी होतं तर इथे होतं की थर्सडे इव्हनिंग तर आम्ही आता विचार केला आम्हाला वाटलं आम्हाला परत जावं लागतं की काय बिकॉज आता तर असा चान्सच नव्हता बट आम्ही तिथे विचारलं आणि त्या लोकांनी विचारलं की तुम्ही किती लोक आहात आम्ही बोललो आम्ही 3 जण आहोत तर ते बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला सोडतो मध्ये एकेकाने जा मग आम्ही थोड्या साईडला थांबलो मग त्यांनी एकेकासोबत आम्हाला ज्यांच्या QR कोडमध्ये आय गेस म्हणजे जास्त अलाउड होते असं काहीतरी होतं तर त्यांनी आम्हाला एक करून आतमध्ये सोडलं आणि आतमध्ये अजिबात गर्दी नव्हती डायरेक्ट आम्ही दर्शनाला आतमध्येच गेलो आणि आतमध्ये अजिबात धक्काबुक्की नाही झाली नॉर्मली आपण सिद्धिविनायकला जातो तेव्हा तिथे उभं पण राहायला मिळत नाही एवढी गर्दी असते बट ह्यावेळेला असं काही नव्हतं खूप छान दर्शन झालं अजिबात धक्काबुक्की नव्हती काहीच नव्हतं आणि आम्ही खूप लवकर पोचलो म्हणजे आम्ही घरातून जसं मी दिले 7:30 निघालो 7:15 आम्ही सिद्धिविनायकच्या बाहेर उभे होतो त्याच्यानंतर आमचं 30 मिनिटांमध्ये दर्शन झालं 9:15 वगैरे आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग आम्ही गेलो महालक्ष्मीला म्हटलं बघूया महालक्ष्मीला गर्दी नसेल तर तिथे आपण दर्शन करून घेऊ आणि महालक्ष्मीला तर असं काहीच नाही आहे लाईक ऑनलाईन बुकिंग अँड ऑल त्यामुळे महालक्ष्मीला तर खूप इझिली दर्शन झालं तिथं तर डायरेक्ट आतमध्ये सोडतात म्हणजे लाईन वगैरे जास्त नव्हतीच काय तर तिथे पण खूप छान दर्शन झालं आणि फायनली आमची 2 वर्षापासूनची जी इच्छा होती ती पूर्ण झाली बिकॉज जेव्हा अनिका पोटत होती म्हणजे आय गेस 6-7 मंथमध्ये तेव्हाचा मी असा विचार केलेला की अनिका जेव्हा 1.5-2 महिन्याची होईल तेव्हा आपण लगेच जाऊन येऊ सिद्धिविनायकला वगैरे म्हणजे तिला सिद्धिविनायकच्या पायावर वगैरे देता येईल लहान असताना मुलं करतात बट कोविड आला आणि मग लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यानंतर मुलांना अलाउड नव्हतं वगैरे त्यामुळे आम्ही गेलोच नाही आणि त्याच्या आधी पण आम्ही आय गेस प्रेग्नन्सीमध्ये पण मी नव्हतीच गेलेली कारण की आम्ही इकडे शिफ्ट झालेलो तर जेव्हा आम्ही साऊथ मुंबईला राहायचो तेव्हा म्हणजे लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी आय गेस आम्ही गेलेलो त्याच्यानंतर मग आज गेलो म्हणजे आम्ही 3 वर्षानंतर वगैरे आज गेलो असेल पण खूप छान दर्शन झालं मेन तर तेच होतं अर्निकाला पण छान दर्शन घेता आलं आणि मॅडम सकाळी लवकर उठलेल्या त्यामुळे ती मध्ये थोडीशी झोप काढली तर जेव्हा मी महालक्ष्मीला गेलो तेव्हा ती झोपलेली पण तिथे गेल्यानंतर ती उठवलं तिला तर तिथे पण छान दर्शन झालेलं आहे आणि अशा प्रकारे फायनली अर्निकाला घेऊन
सिद्धिविनायकाने महालक्ष्मीचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. आता बाकीची अजून काही आहेत देवस्थान, जसं मुंबई देवीला पण जायचंय, आम्हाला टिटवाळ्याला जायचंय, तर ते आता बघू एखादा सॅटरडे प्लॅन करून जाऊन येऊ. बट खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि आता मी जेवण तर घरी करायला सांगितलेलं, त्यामुळे मी आता घरीच जेवणार आहे. फक्त बाहेर ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्ट एवढा काही खास नव्हता, म्हणजे मला डोसा ओके होता, पण या लोकांना मेदू वडा घेतलेला तो अजिबात आवडला नाही. आणि सगळ्यात मेन तिथे चहा नव्हता त्याच्याकडे, तर चहा घ्यायला आम्ही दुसरीकडे थांबलो परत, आणि त्याच्याकडचा चहा पण एकदम बेकार होता. त्यामुळे मग ठीक आहे घ्यायचं म्हणून घेतला. आणि तिथून आम्ही गेलेलो आमच्या घरी. आमचं गाव, सासरे माझ्या गावावरून आलेत बाबा, तर ते काहीतरी भेट घेऊन आलेले, भूषणच्या आत्यांनी पाठवले, तर ती कलेक्ट करायची होती, म्हणून आम्ही घरी थोडा वेळ गेलेलो. मग तिथे अनिका आणि सार्थक खेळत होती, त्याचे ग्लिम्स पण तुम्ही बघितले असतील. आता भूक लागली आणि त्याच्यानंतर मस्त आराम करायचा, कारण की रात्री झोप नाही झाली. रात्री अनिका 1 वाजता झोपली, सकाळी मी 5:30 वाजता उठले, लवकर जायचं होतं म्हणून. सो आता मस्त आम्ही आराम करणार आहे, जेवणार आहे, आराम करणार आहे. आणि बाकी काय असेल तर संध्याकाळी तुम्हाला दिसेलच ते. बट जर तुम्ही प्लॅन करत असाल जायचं तर अर्ली मॉर्निंग जा, कारण गर्दी अजिबात नसते आणि खूप छान दर्शन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता खूप ऊन वाढतंय, तर दुपारी फिरायचा कंटाळा येतो, सकाळी काहीच वाटत नाही फिरायला. सो चला. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. ॲक्च्युली मी विचार केलेला संध्याकाळी जर काय असेल वेगळं तर मी शूट करेन, पण संध्याकाळी असं स्पेशल असं काही नव्हतं. आम्ही आज दिवसभर आरामच केला आहे, सकाळी सगळे लवकर उठलेले होते, त्यामुळे संध्याकाळी तर काय असं स्पेशल नव्हतं, नॉर्मल होतं, म्हणून मी काही शूट नाही केलं. सो हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवूया. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि का सगळ्यांना टाटा कर, टाटा कर, बाय बाय कर सगळ्यांना, बाय बाय. हाय करते मग, हाय कर, बघितलं काना हट. फ्लँकीज दे, फ्लँकीज, फ्लँकीज दे, अशी नाटकी बोलगी. चला बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.